नमस्कार, मी वैद्य स्वाकांक्षा अमित पाटील. आज मी तुम्हाला माहिती सांगणार आहे आयुर्वेदामधील एक उपक्रम नेत्रतर्पण याबद्दल. नेत्रतर्पण ही आयुर्वेदामधील एक अशी चिकित्सा पद्धती आहे ज्यामध्ये विशिष्ट औषधींनी तयार केलेले कृत डोळ्यामध्ये काही कालावधीपर्यंत ठेवले जाते आणि त्यानंतर डोळा हा स्वच्छपणे धुवून घेतला जातो. यामुळे आपली दृष्टी आणि आपल्या डोळ्याचे पल अत्यंत उत्कृष्ट रीतीने वाढते आणि डोळ्यासाठी ही चिकित्सा अत्यंत उपयुक्त आहे. आपण पाहतो की दरवर्षी उन्हाची जी तीव्रता आहे ही सृष्टीमध्ये दिवसेंदिवस हे तापमान वाढत जात आहे. दरवर्षी ह्या तापमानामध्ये वाढ होत असते. आपल्या शरीरामध्ये सुद्धा डोळ्यामध्ये आलोचक पित्त नावाचे पित्त असते. जशी बाहेरची उष्णता वाढते त्याचप्रमाणे आपल्या शरीरामधील डोळ्यामधील उष्णता देखील वाढायला लागते आणि त्यामुळे आपल्या डोळ्यामध्ये जळजळ करणे, डोळ्यांची आग होणे, प्रकाश सहन न होणे, अंधारी येणे, पापणीचे केस गळणे अशी नेत्रदृष्टीची अनेक लक्षणे आपल्याला जाणवतात. पण आपण कधीकधी याकडे अनाहूतपणे दुर्लक्ष करतो. नेत्रतर्पण ही चिकित्सा केल्यानंतर आपल्या ही नेत्रदृष्टीची जी लक्षणे आहेत ती प्रकर्षाने कमी होतात आणि आपल्याला डोळ्यांना शांतता जाणवायला लागते. याचबरोबर ज्या लोकांचा व्यवसाय हा कॉम्प्युटरशी निगडीत आहे, बँकेचे कर्मचारी आहेत किंवा इंजिनियर्स आहेत, आज अनेक ठिकाणी संगणकाचा वापर केला जातो, तर निश्चितपणे या लोकांच्या डोळ्यावरती दुष्परिणाम होतात कॉम्प्युटरच्या रेजमुळे. आणि ते टाळण्यासाठी आपण नेत्रतर्पण ही चिकित्सा करणं अत्यंत उपयुक्त आहे. याशिवाय आपण पाहतो की आजकाल व्हॉट्सअप यामुळे मोबाईल आणि TV यांचा वापर हा अत्यंत अधिक प्रमाणामध्ये दिवसेंदिवस प्रत्येक घरामध्ये आपल्याला दिसून येतो. सुशिक्षित, अशिक्षित, लहान मुले ती वयोवृद्ध माणसे सर्वच जण याचा अतिरेक करत आहेत आणि याच्या अतिवापरामुळे डोळ्यावरती अत्यंत दुष्परिणाम होतात. डोळ्यांचे अनेक विकार आपल्याला दिसायला लागतात अगदी लहान वयामध्ये. लहान मुलांना चष्मा लागलेला असतो किंवा मोठ्या माणसांमध्ये कॅटरॅक्ट या चे प्रमाण अत्यंत जास्त प्रमाणात आपल्याला दिसून येतं. तर हे सर्व टाळण्यासाठी आपण नेत्रतर्पण या चिकित्सेचा निश्चितपणे लाभ घेतला पाहिजे. आयुर्वेदामध्ये ही खूप मोठी जमेची बाजू आहे की आजार झाल्यानंतर आपल्याला चिकित्सा ही घ्यावीच लागते, पण आजार होण्यापूर्वी तो आजार आपण टाळू शकतो. या अशा प्रकारच्या काही चिकित्सा पद्धतींचा आपल्या जीवनामध्ये वापर केल्यामुळे ज्यांचे डोळे नेहमी लाल होतात, डोळ्यांमधून सतत पाणी येतं, अंधारी येते, अशा लोकांनी नेत्रतर्पण या चिकित्सेचा जरूर वापर करावा. ज्यांना या उन्हाळ्यामध्ये नेत्रतर्पण करायचे आहे त्यांनी सृजन स्वास्थ्य, आयुर्वेद चिकित्सालय, गर्भसंस्कार केंद्र व पंचकर्म केंद्र या ठिकाणी जरूर भेट द्यावी. धन्यवाद.